नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत ठराव करणार असल्याची माहिती. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करणार आहेत. त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही अशी भूमिकाही मांडली जाण्याची शक्यता आहे. राज्यात आरक्षणाचं युद्ध पेटलेलं असताना आता नाना पटोलेंनीही सरकारवर निशाणा साधलाय. राज्यातलं ट्रिपल इंजिन सरकार राज्यात आग लावायला आहे का असा बोचरा सवाल पटोलेंनी केलाय. तर राज्यात शांतता प्रस्थापित करणं नेत्यांच्या हातात असतं असं विधान करत केसरकरांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिले. जालन्याच्या अंतरवाली सराटीमधील दगडफेक प्रकरणी 4 जणांना अटक केली. जालना पोलिसांनी ही कारवाई केली. यातल्या 3 आरोपींना 2 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुंबईतल्या 26/11 हल्ल्याला आज 15 वर्ष. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पूर्ण होता है. 26/11 हल्ल्यातील शहीदांना मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयात मानवंदना दिली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती होती. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला नाशिकच्या गंगापूर धरणातूनही पाणी सोडण्यात आलं. काल नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर आज नाशिकच्या गंगापूर धरणातून तसंच कडवा आणि मोकळ्या जलाशयांमधून पाणी सोडलं. पहिल्या टप्प्यात 500 क्युसेक वेगानं पाणी धरणातून सोडलं. टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवला जाईल. गंगापूर धरणसमूहातून 0.5 TMC पाणी जायकवाडीकडे सोडलं जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकचे लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांच्या विरुद्ध जुगारून प्रशासनानं जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबईकर साखर झोपेत असतानाच अवकाळी पावसानं हजेरी लावली. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसानं मुंबईत गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिलाय. तर या पावसामुळे मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे